घाटकोपरमध्ये घडलेल्या फलक कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर पनवेल महापालिका सतर्क झाली असून पालिका प्रशासकांनी पालिका क्षेत्रातील 87 विविध फलक उभारलेल्या कंपनीच्या चालकांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीमध्ये सर्वच फलक उभारलेल्या कंपन्यांनी 7 आत VJTIकडून या फलकाच्या मनोऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल पालिकेकडे सुपूर्द करावा असे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईच्या दुर्घटनेमुळे पनवेलमध्ये फलकाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांची सुरक्षेचा अहवाल जमा करण्यासाठी धावपळ उडाली आहे. पनवेल महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका हद्दीत 87 फलक आहेत. प्रत्येक वर्षाला प्रत्येक फलकाचा स्ट्रक्चरल ऑडिट घेऊनच फलकाची परवानगी नूतनीकरण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिका प्रशासनाने हद्दीतील सर्व 87 फलक उभारलेल्या कंपन्यांना नोटीस बजावली असून त्यांना VJTI मार्फत फलकाच्या सुरक्षेसंदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल 7 पालिकेत जमा करण्याच्या सूचना नोटीशीतून दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.